सुरू होत असताना आजच्या दिवसातील दुसरा डे 7 मॅच नंबर 2 महेश आणि चंद्रकांत इस्लामीची जोडी मैदानावरती एंटर झाली आहे. रोहन स्पोर्ट्स पोगा 40+ संघाची ही प्लेइंग 11 लिस्ट तुमच्या स्क्रीनवरती. आज हे सगळेच खेळाडू उतरले स्वप्न घेऊन. मयुरेश एंटरप्राइजेस भादवड पोगावला बीट करण्याची जिद्द घेऊन मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांची प्लेइंग 11 लिस्ट तुमच्या समोर. प्रिन्स मूवीज दाखवत असताना किंग ऑफ टेलिकास्ट प्रथमेश पाटील, रवी गुळवी आणि पूर्ण त्यांची टीम इथे सज्ज. महापौर चषक 2021 हा भव्य दिव्य क्रीडा सोहळा इथे तुमच्या समोर ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून, टेलिव्हिजन सेट तुमच्या मॉनिटरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. जे प्रेक्षक 7व्या दिवसात आमच्यासोबत जोडलेत त्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनापूर्वक आणि हार्दिक सुस्वागतम. सिद्दीक भावे प्रियांशी स्टुडिओमध्ये आमच्यासोबत जॉईन होत असताना ज्ञानेश्वर शेळके आमच्यासोबत आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. ओपनिंग पेअर महेश आणि त्याच्या जोडीनं चंद्रकांत आणि पहिल्या षटक घेऊन प्रल्हाद आला बॉलिंग ट्रॅक वरती विथ पनामा कॅप. खेल की शुरुआत होती हुई, पहली गेंद टर्न कर दी ऑन साइड में, एक रन बनता हुआ स्कोर में, एक रन से खाता खुला पोगांव का. महेश और चंद्रकांत दोनों ओपनर 40+ का ये मुकाबला आप देख रहे हैं महापौर चषक की सुबह में. आज बहुत ही खूबसूरत मौसम, खिली हुई धूप है, पुड़वाइयां हवाएं चलती हुई. गेंदबाजी कर रहे हैं प्रहलाद. संजय मात्रे विकेट कीपर है. इस मरतबा खड़े खड़े हवा में खेला है, फील्डर उसके नीचे आ रहे हैं लेकिन कैलाश जादूगर पहुंच नहीं पाए. एक रन से दो पे पहुंचा स्कोर, टू रन कोई विकेट नहीं. गेंदबाजी कर रहे हैं प्रहलाद. सामना करेंगे पनामा हेड कैप में महेश. इस मरतबा गेंद को मोड़ दिया ऑन साइड में, एक रन दूसरे के लिए जा रहे हैं लेकिन संजय मात्रे कलेक्ट नहीं कर पाए. फोर्टी प्लस क्रिकेट कडे आपण वळतोय. प्रहलाद आशा पाटील नॉर्थ स्टैंड की तरफ से जाते हुए. इस मरतबा बल्ले की जड़ से गेंद लगी है, एक रन स्कोर में आता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ 5. क्या कैच पकड़ा है डाइव करते हुए, बहुत खूबसूरत कैच आउटफील्ड में. बेहतरीन कैच पकड़ा है वहां पर आउटफील्ड में और पहला झटका लगा है यहां पर टीम पोगांव को. आप देख रहे हैं ओल्डी गोल्डी क्रिकेट का मुकाबला. स्कोर है 5 रन. टॉस हार के पहले बल्लेबाजी कर रही है रोहन स्पोर्ट्स पोगांव. महापौर चषक की खूबसूरत सुबह में आप सभी का हार्दिक स्वागत है. 4-4 ओवर का ये मुकाबला चल रहा है. नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं संजय. विकेट कीपर संजय मात्रे है. प्रहलाद गेंदबाजी कर रहे हैं. प्रहलाद उस टीम का हिस्सा थे जब जयदुर्गा ने 2001 में नगर अध्यक्ष और 2004 में मेयर कप जीता था. इस मरतबा फिर से आसमान में उठाया है लेकिन लॉन्ग ऑफ के खिलाड़ी जब तक डीप मिड ऑफ पे पहुंचते एक रन बनाया. दोस्तों आप देख रहे हैं हिंदुस्तान का एवन शो.
महापुर चेषक 2021 में आप सभी का हार्दिक स्वागत है द लेजेंड ऑफ भिवंडी बिलासार और चैलेंज स्पोर्ट्स की तरफ से। एक ओवर की समाप्ति शुरुआत काफी धीमी हम कहेंगे, 7 रन 1 विकेट अगदी शांत शुरुआत या मैच मध्ये झाली आहे। पहिले षटक अतिशय सुंदर राहिलं या मॅच मधलं। पिच्छे किती पर्यंत पोहोचेल बॅटिंग करत असताना संघ। रोहन स्पोर्ट्स पोगाव 40+ आणि दुसरं षटक आता बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल आणि बॉलिंग मार्क वरती अनिल सज्ज होतोय। सगळे 40+ चे जुने जाणते खेळाडू, नेहमीच म्हटलं जातं जुनं ते सोनं, आणि त्याच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच जे बजरंग कारिवली विरुद्ध भव्य 11 वाघबीळ दोन्ही टीमनं रिपोर्ट करायचं आहे नाणेफेकीसाठी। बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वर राऊंड विकेट, बॅकफुटला घेऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो डॉट, गुड बॉलिंग। सकाळचं सत्र एक विकास लाभदायक वातावरण, सगळे जे झेंडे अगदी मानानं डौलानं फडकत असताना हवेचा हलकासा गारवा अंगाला स्पर्श करून जातो। बॅटची वरची कडा ऑन साईडला खेळायचं होतं खरं तर शॉर्ट अँड पुल, जवळजवळ बॅट स्टिकर एंडला बॉल आला आणि शॉर्ट थर्ड मारला एक सिंगल इथे मी येत असताना। रिप्लाय तुमच्या समोर, राऊंड विकेट आली, गती चांगली होती, एक धाव फलकावरती अंकित केली जाईल। सकाळचं सत्र अतिशय सुंदर वातावरण, आयडल क्रिकेट कंडिशन्स तुम्ही पाहता। राऊंड विकेट इथे फटका अतिशय सुंदर अलॉंग द कार्पेट, बॉल ट्रॅव्हल होतो डीप मध्ये लॉंग लेगला, फोल्ड तैनात, आड होईल एक सिंगल। टीमची टोटल जर धाव फलका वरती आतापर्यंत आपण पाहिली तर सिंगल डबल ने पुढे सरकत असताना अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल होईल डीप मध्ये। फलका वरती धावा तर डबल डिजिट मध्ये तुम्ही पाहू शकाल। 6 सरासरीनं आतापर्यंत मैदानावरती वाटचाल सुरू आहे फलंदाजी करणाऱ्या 40+ पोगाव क्रिकेट टीमची। चांगली बॉलिंग करतोय अनिल इथे, फटका उंच हवेत, झेलची संधी थोडस अवघड नक्कीच आहे, मग अवघड झेल सहज कॅरी केला आणि कोण म्हणेल 40+ क्रिकेट आहे। वॉट अ कॅच, डीप मध्ये होते लॉन्ग बॉलला, जवळजवळ काउ कॉर्नरच्या दिशेनं येऊन दूरवरचं अंतर सहज क्लिअर केलं आणि एक चांगला झेल घेताना तुम्ही पाहू शकाल रिप्लाय। वॉट अ कॅच, 40+ क्रिकेट आहे म्हणून तुम्ही हा विचार करू नका की इथे कुठेतरी स्टँडर्ड कमी असेल, तर आजही तीच गुणवत्ता या खेळाडूंकडे। काल देखील क्रिकेट आम्ही गाजवलं आणि आज देखील गाजवतोय हे सांगत असताना एक खेळाडू, एक काजाने क्रिकेटचा गाजवला आणि आज देखील गाजवण्याची ताकद जे खेळाडू ठेवतात तेच 40+ माध्यमातून खेळताना तुम्हाला दिसतील। दुसरा धक्का 10 आकड्यावरती लागलाय, बड्डे बॉय तुम्ही स्क्रीन वरती पाहत होते, आज तो पार्टी बनती है माझी को भिवंडी उमा काका की तरफ से। सेलिब्रेशन देखील नक्कीच आम्ही करू आजच्या दिवसामध्ये, मग त्या वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा।
वाढदिवस म्हणजे वर्षाच्या सगळ्यात दिवसांपैकी एक अतिशय सुंदर असा दिवस, शिवनेरीची श्रीमंती, प्रतापगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची तुमच्या आयुष्याला लाभो आणि तुमचं आयुष्य अगदी फुलासारखं फुलत आणि भरत जावं या शुभेच्छा आम्ही आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं आणि पूर्ण भिवंडी शहराच्या वतीनं देतो, ज्यानं भिवंडी गाजवली आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून असं नाव म्हणजे माझी को भिवंडी। अनेक मान्यवर अनेक प्रेक्षक सातत्यानं क्रिकेटचा आनंद घेत असताना तुम्ही पाहता जगदीश नाईक यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल, काल अतिशय मोठा विजय जय दुर्गा भादवड बी नमियावला रजनी क्रिकेटमध्ये खेळताना बी इंडियनच्या विरुद्ध क्या बॉलिंग केली भादवड एक्सप्रेस उमेश नाईक ना 11 रनची गरज होती, दोन वाईट टाकले तरी देखील धावा डिफेंड केला, ऑन साईडला फटका यावी सुंदर फोल्डर आहे त्याच्यापासून लांब आणि मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतो बाउंड्री लाईनच्या दिशेनं, मग लास्ट मोमेंट पर्यंत शर्यतीचे प्रयत्न आणि चेंडू अडवला गेला, धावा वाचवलेत आपल्या टीमसाठी दोन आणि दोन धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल 13 धावा आणि महानगरपालिकेची अगदी एक कडक कारवाई होईल, तुमच्याकडे मार्क्स नसेल नो मार्क्स नो एंट्री ही गोष्ट लक्षात ठेवा आणि दो गज की दूरी बाहेर जरुरी, एकमेकांपासून भरपूर अंतर ठेवा आणि मगच क्रिकेटचा आनंद घ्या, अगदी या महत्त्वाच्या सूचना आहेत त्यांचं पालन आपल्याला करायचं आहे। पुन्हा एकदा सांगतो लक्ष असू द्या प्रेक्षक, नो मार्क्स नो एंट्री, मार्क्स घालूनच तुम्हाला मैदानामध्ये क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे आणि एकमेकांपासून कमीत कमी 2 ते 3 फूट अंतर ठेवून तुम्हाला क्रिकेट पाहायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा। 14 विकेट गेले 3-2.2 चा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला, चॅलेंजचं मैदान म्हटलं तर एकेका धावेसाठी संघर्ष, कालचा ग्रामीण क्रिकेटचा थर्रार आपण पाहिला, काल सिटी क्रिकेट पाहिला, आज देखील तुम्हाला अशाच प्रकारे सामने पाहायला मिळतील। सध्या आपण दुसरी मॅच एन्जॉय करतोय, मयुरेश इंटरप्राइजेस वर्सेस रोहन स्पोर्ट्स, त्यानंतर जय बजरंग कारिवली विरुद्ध भाव्या 11 वाघबीळ टॉससाठी यायचं, फुल टॉस बॉल टायमिंग प्रॉपर एलिव्हेशन थोडस कमी, लॉंग ऑनला फोल्डर घेतलाय झेल आणि संपला एक आक्रमक फलंदाजाचा खेळ आणि राजूच्या नावानं लागेल हा 4th धक्का रोहन स्पोर्ट्स पोगाव क्रिकेट संघाला। आजच्या दिवसाचा शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, त्यानंतर रायगड विभागातनं एक बलाट संघ मैत्री स्पोर्ट्स बामन डोंगरी आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळ तो म्हणजेच बादशाह 11 टेंबिवली आणि पाचवा सामना गावदेवी नितळस त्यांच्या विरुद्ध जयदुर्गा सुरई यांच्यामध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल, उमसाई टेमगर विरुद्ध RD 4440, धनेश 11 विरुद्ध बंटी स्पोर्ट्स ओपन क्रिकेट, त्यानंतर विनिंग टीम थर्ड आणि फोर्थ राऊंड आणि पाचवा आणि सहावा सामना जिंकणाऱ्या टीममध्ये मॅच होईल, त्यानंतर 11वी मॅच विया स्पोर्ट वर्सेस उस्मानिया, 12वा सामना एसके इंटरप्राइजेस वर्सेस सोनादेवी टेमगर सिटी क्रिकेट, नंतर वीर तानाजी दापोडे वर्सेस कृष्णाई इंटरप्राइजेस पाय यांच्यामध्ये 40+ चा एक सामना आपल्याला रंगताना दिसेल। कृष्णाई इंटरप्राइजेस कारिवली पूर्णपणे बांधून आणि जखडून ठेवलं या मॅचमध्ये, जर आतापर्यंत आपण पाहिलं तर जे हवंय संजय म्हात्रे यांना अगदी तेच करत असताना त्यांची टीम यष्टी रक्षकाच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकाल, संजय म्हात्रे ओव्हर द विकेट यावी फटका अतिशय सुंदर मध्ये पडल्यानंतर जर आपण पाहिलं आउटफील्ड थोडीशी सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला आर्द्रता पाहायला मिळते, त्याचा फायदा भरपूर फोल्डिंग करणाऱ्या टीमला होतो आणि यावेळी देखील ते चित्र आपल्याला घडताना दिसलं। आमचा प्रियांशी स्टुडिओ तुम्ही पाहत होतात, जय पाटील आमच्यासोबत जॉईन होत असताना वेलकम अँड गुड मॉर्निंग। लोवर फुल टॉस आता फटका अतिशय सुंदर लॉंग ऑनला फोल्डर, एका टप्प्यावरती बॉल उचलला चेंडू जोपर्यंत उचलून फेक केला जाईल तोपर्यंत रनआउटचा धोका, यष्टी रक्षण अतिशय सुंदर आणि अंपायरला भाग पडला संजय म्हात्रे यांच्या क्विक हँडनं थर्ड अंपायर कडे जाण्यासाठी।
सिग्नल येतो आहे अल्ट्रा स्लो मोशन मध्ये तुमच्या समोर चित्र इथे दाखवलं जातं. बॅट ग्राउंडिंग झाली आहे का की बॅट ग्राउंडिंग होण्याआधी बॉल स्ट्रीप केला गेला या सगळ्या गोष्टी इथे पाहायला जातील. आणि आता हा नॉट आऊटचा इशारा येत असताना एक रन नक्कीच कुठेतरी धोकादायक वाटत होती, मात्र मिसफील्ड वरती चान्स घेतला आणि त्याचाच फायदा इथे झाला. तीन षटकांचा खेळ झाला संपन्न आणि आफ्टर थ्री ओव्हर टीमची टोटल तुम्ही पाहू शकाल 6.33 या सरासरीनं 19 धावा, 19 विकेट गेले 4. मागच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 7 धावा आलेत, म्हणजेच धावसंख्या धावफलकावरती 18 आपल्याला पाहायला मिळेल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. म्हणजे 6.00 ही सरासरी धावफलकावरती आपण पाहू शकाल. दिलीप आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी सज्ज आहेत बॅट्समन अवी. शेवटचं षटक पाहिजे कोणत्या गोलंदाजाकडे दिलं जाईल. तीन षटक झालेत पूर्ण, धावा झालेत 18, कमीत कमी 12 ते 13 धावा येणं या षटकामध्ये अगदी गरजेचं. आणि गोलंदाजी मार्क वरती संजय म्हात्रे, भरपूर मोठं नाव आहे भिवंडी मध्ये, क्रिकेट मध्ये देखील तितकीच मोठी उंची. 40+ माध्यमातून या मॅच मध्ये त्यांना अपयश मिळेल की यश यासाठी आता त्यांचा प्रवास इथे सुरू होत असताना समोर बॅटिंग ट्रॅक वरती बॅट्समन सज्ज, अगदी धष्टपुष्ट शरीर यष्टीचा फलंदाज आहे. फास्ट खेळायचं लक्ष असू द्या. टीम 40+ जरी असले तरी 20 मिनिटं 4 षटकांसाठी असतील. पहिलाच बॉल उंच हवेत, यष्टी रक्षकाच्या दिशेनं चेंडू जाईल, तोपर्यंत 1 रन ऍड होतीय. एका धावेच्या मदतीनं धावफलक 19 loss of 4. 19 विकेट गेले 4. मयुरेश इंटरप्राइजेस भादवड विरुद्ध रोहन स्पोर्ट्स पोगाव 40+ हा सामना 7व्या दिवसामध्ये आज आपण पदार्पण करतो. टेनिस बॉल क्रिकेट जगताची एक मानाची सन्मानाची क्रिकेट स्पर्धा, सन्माननीय महापौर त्यांच्या सन्मानार्थ महापौर चषक. अतिशय सुंदर बॉल पडल्यानंतर बलबू खाली राहिला आणि फलंदाजाला बीट करून जातोय. संजय म्हात्रेचा हा चेंडू निघून जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. भरपूर चांगली बॉलिंग ॲक्शन आहे आणि अगदी कॉरिडॉरमध्ये बॉलिंग करत असताना फलंदाजापासून थोडेसे दूर ठेवतात, खाली ठेवला जातं बॉल. मोठ्या फटक्यांची आहे नित्यांत गरज, आता पोगाव टीमला पाहिजे ती पूर्ण होईल का. आणि इथे यस ती गरज पूर्ण होईल लॉंगॉनच्या वरतून रेंज रोवर सिक्सर, वॉड अ शॉट. ती चर्चा आपण करत होतो की मोठ्या फटक्यांची गरज आहे, तर यस बॅट्समन सांगतो आय नो व्हेरी वेल आणि हा षटकार त्यानं ठोकलाय रेंज रोवर सिक्सर का फटका होता. फटक्यामध्ये ताकद होती, फटक्यामध्ये जर आपण पाहिलं तर दमखम होत आणि सरळ लॉंगॉनच्या वरतून बिग हिट. अजून एक सुंदर फटका यावी लॉंग ऑफला फोल्डर मात्र आहेत आणि जो ट्रॅप होता संजय म्हात्रे यांचा त्यामध्ये फसले बॅट्समन आणि 25 5वा धक्का दिलीपच्या नावानं बॅटिंग करणाऱ्या रोहन स्पोर्ट्स पोगाव क्रिकेट संघाला फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच फायनल अँड ऑफिशियल कॉल आहे, भव्य 11 वाघबीळ आणि त्याचबरोबरीनं जे बजरंग कारिवली टीमच्या कॅप्टनला तुम्हाला फोटोसाठी आणि त्याचबरोबरीनं टॉससाठी महापौर चषक 2021 प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. 25 धक्के लागलेत 5, 3.4 षटकांचा खेळ झाला पूर्ण. रोहन स्पोर्ट्स पोगाव आणि त्यांच्या विरुद्ध सध्या लढत तुम्ही पाहताय मयुरेश इंटरप्राइजेस भादवड मध्ये. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक अलॉंग द कार्पेट, बॉल जाईल डीप मध्ये, ऍड होईल फक्त एक सिंगल.
संघ एक ने पुढे सरकतोय. स्कोर मोजू 126, लॉस ऑफ 5 विकेट. चांगला कमबॅक केला संजय म्हात्रे यांनी. एक षटकार खाल्ल्यानंतर मात्र विकेट घेतली, नंतर सिंगल, 8 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केले. त्यांनी अंतिम बॉल इथे बाकी आहे, लास्ट बॉल इन फर्स्ट सेशन. टीमची टोटल 26. हा बॉल देखील जर आपण पाहिला तर लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाच्या दिशा वेगानं आले. त्यांनी दुसऱ्या धावेचा मानस आणि दोन धावा घेत असताना फलंदाज झालेत रन आउट, म्हणजे धावा झाले टोटल 27 आणि 28 धाव संख्येचं लक्ष या मॅच मध्ये सेट केलंय रोहन स्पोर्ट्स पोगावनं. मयुरेश इंड प्राजस भादवड क्रिकेट संघासमोर दोन्ही कॅप्टन तिथे सज्जत. महापौर चषकाच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यांनी आपण लगेच वळतोय नाणेफिकीचा कौल करण्यासाठी पुढच्या लढतीकडे, आणि तुमच्या सोबत जोडले जातील महापौर चषक 2021 टॉस बॉक्स मध्ये एवं ग्रीन कॉमेंटेटर अजय घरत. यस, हम आपको लिए चलते हैं टॉस बॉक्स में, जहां पर सदाबहार कॉमेंटेटर अजय घरत मौजूद हैं. खेलने वाली टीमें वाकबिल का जो क्रिकेट है वो आउटस्टैंडिंग है, और कारियोली का क्रिकेट इतिहास रच चुका है. तो एक कड़ा मुकाबले का टॉस हो रहा है. इज ओवर टू अजय घरत इन टॉस बॉक्स. नक्कीच आम्ही करू आजच्या दिवसामध्ये, मग ते वाढदिवस नमस्कार मित्रांनो, सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय महापौर चषक 2021 मध्ये. सध्या तुम्ही हायलाइट्स पाहत आहात क्वाटी प्लसच्या सामन्याची, जो सामना सध्या सुरू आहे. परंतु आता आपण सज्ज होत आहोत आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी. ग्रामीण क्रिकेटमधून एक मोठा सामना तुमच्या समोर येतोय. एका बाजूला जय बजरंग कारिवली संघ आणि दुसऱ्या बाजूला भव्य 11 वाकबिळ. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती करतोय आपण अगदी समोर या. या ठिकाणी उपस्थित सन्माननीय मच्छिंद्र घरत साहेबांना मी इन्व्हाइट करतोय या सामन्याच्या टॉससाठी. आपण देखील या. भव्या सुनील स्पोर्ट्स वाकबिळ विपक्ष जय बजरंग कारिवली, दोन्ही संघांचे कॅप्टन्स देखील अगदी सज्ज आहेत. आपण माननीय श्री मच्छिंद्र घरत साहेबांच्या शुभासे नाणेफेक करतोय. सामना प्रत्येकी 5 षटकांचा असेल. कारिवली संघाचे संघनायक कॉल देत आहेत, छापा असा कॉल आहे, परंतु काटा आलेला आहे. टॉस वाकबिळ टीमच्या कॅप्टनने जिंकलाय. मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच सर. काणीने क्षेत्ररक्षण भव्य 11 संघाच्या कॅप्टनला हे भव्य आयोजन महापौर चषकाचं कसं वाटतंय? आयोजन तर खूप चांगलं आहे, आणि सर्वात प्रथम मी आम्हाला या ग्राउंडवर खेळण्याची संधी दिली म्हणून मी धन्यवाद म्हणतो. क्षेत्ररक्षण करत असताना काय स्ट्रॅटेजी असणार आहे? किती कमीत कमी धावांपर्यंत साधारणतः थांबवण्याचा प्रयत्न कराल? कारिवली संघ देखील एक चांगला संघ आहे. मी कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. आणि तुमच्या संघामध्ये कुठले खेळाडू आहेत? प्रेक्षकांच्या माहितीसाठी काय सांगाल की कुठल्या खेळाडूंकडून तुम्हाला जास्तीत जास्त अपेक्षा आहेत? कुठली नावं आहेत ज्यांनी चांगली कामगिरी या हंगामामध्ये तुमच्या टीमसाठी केली आहे? पंकजय, चेतन, नंदू, मी आहे, दैवत, सर्व पोर चांगलेत आमचे. थँक्यू सो मच. आपल्याला खूप खूप शुभेच्छा या मॅचसाठी. कारिवली संघाचे संघनायक आहेत माझ्यासोबत. तुम्ही टॉस जिंकला असता काय निर्णय घेतला असता? बॅटिंगच, बॅटिंग घेतली असते. अगदी मनासारखं घडलेलं आहे, कंडिशन्स देखील चांगल्या दिसत आहेत, परंतु चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवर तुम्ही खेळणार आहात. किती एक्सायटेड आहात महापौर चषकामध्ये खेळण्यासाठी, आणि काय स्कोर तुमचा असणार असं तुम्हाला वाटतंय? खूप एक्साइटमेंट आहेत आणि 40+ जाण्याचा प्रयत्न करू. तुमच्या टीमकडे कुठले खेळाडू आहेत जे चांगली बॅटिंग करू शकतात, विशेषतः पहिल्या 2 षटकांमध्ये? संदीप पाटील आहे, संदीप नाईक आहे, जय म्हात्रे आहे. निश्चित तुमच्याकडे देखील चांगली फलंदाजी आहे. थँक्यू सो मच आमच्याशी संवाद साधण्यासाठी. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा या महत्त्वाच्या मॅचसाठी. तर 7वा दिवस महापौर चषक 2021 आजचा तिसरा सामना, ज्याची नाणेफेक आम्ही या ठिकाणी संपन्न केली आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि नाणेफेकीमधून समाचार असा आहे की भव्या सुनील स्पोर्ट्स वाकबिळ टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू प्रियांचे स्टुडिओ.
धन्यवाद। टॉस बॉक्स एक छोटस टार्गेट है, मत पाहिजे चांगली गोलंदाजी करून संघ या मैच मध्ये ते टार्गेट मोठ करेल का, कारण बॅटिंग करताना थोडंसं अपयश आलं, रोहन स्पोर्ट्स पोगावला आणि आता मयुरेश एंटरप्राइजेस भादवडची सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। प्रल्हाद आणि त्याच्या जोडीनं संतोष सलामीला आलेत। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम। महापौर चषकाच्या सातव्या दिवसामध्ये आपण आहोत, डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आणि ग्रामीण संघ पूर्ण रायगड पालघर वसई डहाणू आणि भिवंडी त्याचबरोबरीने ठाणे रायगड मधून खेळताना आपल्याला दिसतील। आजच्या दिवसामध्ये मैत्री स्पोर्ट्स बामन डोंगरी, नंतर बादशाह इलेवन टेंबिवली, प्रतीक पाटीलचा संघ फाइट करेल, गावदेवी नितलस सारखी एक मोठी टीम आज मैदानावरती उतरेल, त्यांना जयदुर्गा सुरई हा संघ फाइट करताना दिसेल, आर्यन स्पोर्ट्स झिडके आणि शेलूमाता क्रीडा अशा टीम त्यांच्या अगेन्स्ट असतील। पंजाबचा ग्रीन सिग्नल आणि सामना सुरू होतोय। दुसरं सत्र आणि पहिलाच बॉल डॉट, संघर्षाची तयारी त्या मैदानाच्या आतमध्ये ठेवती आहे, ती म्हणजे टीम पोगाव। टार्गेट 27 धावेचं। प्रत्येक प्रेक्षक जो मैदानावरती येतो एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, नो मार्क्स नो एंट्री, ऑन साइडला बॉल, स्कोर ऑफ द विकेट, फिल्डिंग अतिशय सुंदर, तोपर्यंत एक धावी ते सहज कंप्लीट केली जाईल। लक्षात सुद्धा मित्रांनो, कोरोनाचा प्रादुर्भाव अजून संपला नाही आहे आणि सध्या अनेक धोकादायक घटना घडत आहेत, त्याच्यामुळे सेफ राहा, सुरक्षित राहा। आणि एक महत्त्वाचा मेसेज आमच्या सिक्युरिटी गार्डसाठी चॅलेंज कमिटीकडनं, ज्या प्रेक्षकाकडे मार्क्स नसेल त्याला एंट्री मुळीच नाही आहे। आणि महानगरपालिकेचे कर्मचारी मैदानावरती फिरत आहेत, जर तुम्ही मार्क्स तुमच्याकडे आहे मग तो तुम्ही चेहऱ्यावरून खाली ठेवताय किंवा तो मार्क्स तुम्ही प्रॉपर जसा हवा तसं यूज करत नाही आहेत सेफ्टीमध्ये, तर तुम्हाला 500 फाईन भरावा लागेल। ही गोष्ट लक्षसुद्धा सगळ्याच प्रेक्षकांना, तर जो मार्क्स आहे तो व्यवस्थित घाला, सुरक्षित राहा आणि क्रिकेटचा आनंद महापौर चषकाचा घेत चला। गोलंदाज तयार ओव्हर द विकेट, फ्रंट फुटला आले, बॅटची बाहेरची कडा, चेंडू शॉर्ट थर्ड मारला, ट्रॅव्हल होतोय, एक सिंगल ऍड होत असताना टीमच्या टोटलमध्ये 22 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज। प्रियांशी स्टुडिओमध्ये अजय घरत आमच्यासोबत जॉईन झालेत, आपलं देखील वेलकम। लक्ष या मॅचमध्ये जास्त मोठं नाही आहे, मतलब गोलंदाजी चांगली झाली, 40+ क्रिकेट आहे, मॅच जिंकली जाऊ शकते रोहन स्पोर्ट्स पोगाव टीमकडनं। पैसे भादवडचे बॅट्समन प्रल्हाद कशा प्रकारे फलंदाजी करतील, इथे फटका सुंदर आहे, सरळ बॉल येतो प्रियांशी स्टुडिओच्या दिशेनं, फोल्डर आलेत लॉंग ऑन वरनं खूप वेगानं, मात्र दोन धावा वाचू शकले नाहीयेत। फोल्डिंग अतिशय दर्जेदार आणि धावा देखील मिळाले दोन। धन्यवाद ओमकार जी। हा टार्गेट ज्यादा बड़ा नहीं है, लेकिन यहाँ पर संघर्ष अक्सर बड़ा देखने को मिलता है क्योंकि टूर्नामेंट काफी बड़ा है। दर्शकों से एक बार फिर से निवेदन है कि मास्क का इस्तेमाल करें और दो लोगों के बीच में कम से कम 2 गज की दूरी बनाई रखें। खूबसूरत गेंद अपील हो रही है वहाँ पर, पूरी तरह से बीट किया बैट्समैन को प्रहलाद नाइक और संतोष की जोड़ी क्रीज पर। 3 पर बैटिंग करते हुए प्रहलाद, संतोष ने 1 रन बनाया है। आगे रखी हुई गेंद थी और ऑफ स्टंप के काफी करीब रखा था गेंद को, बहुत बढ़िया लाइन। महेश दाहिने से ओवर द विकेट, इस बार फुल टॉस है, ड्राइव किया लेकिन सीधे फील्डर के पास हानि है, वहां पर डायरेक्ट हिट की आवश्यकता थी। फील्डिंग बहुत बढ़िया देखने को मिली लेकिन निशाना सटीक नहीं था, टारगेट को मिस किया हनी ने। सिंगल आखिरी गेंद पर, अच्छे ओवर की समाप्ति, स्कोर 5 रन बिना किसी नुकसान के। मयूरेश एंटरप्राइजेस भादवड 40+ टीम 28 रनों का पीछा करती हुई, 4 ओवर में 28 रन बनाने हैं और देखिए अब
18 गेंदों में 23 रन चाहिए। हालांकि एक प्लस पॉइंट हम देख रहे हैं कि विकेट नहीं गिरा है मयूरेश का, जिस वजह से हो सकता है कि दूसरे ओवर में कुछ चौके छक्के भी देखने को मिले। पनी महापौर चषकाच मान्यवर कक्ष प्रेझेंटेशन बॉक्स आपण पाहतो आपल्या स्क्रीनवरती, आणि एक मान्यवर तिथे मॅचचा आनंद घेत असताना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सौभाग्यवती प्रतिभा विलास पाटील यांच्या वतीनं, लेजंड ऑफ भिवंडी विलासराव पाटील साहेबांच्या वतीनं आणि चॅलेंज कमिटीच्या वतीनं आज स्टैंड्स में भिवंडी महानगर पालिका के आरोग्य विभाग के अधिकारी भी घूम रहे हैं, और यदि कोई दर्शक बिना मास्क के पाया जाता है तो ज़रूर 500 रुपयों का फाइन है और अलग से कार्रवाई भी आपके ऊपर की जा सकती है। नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए किरण, 18 गेंदों में 23 रनों की आवश्यकता है, मैच बन सकता है। अगदी यांनी बनवली आहे मॅच, पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली इकॉनॉमिकल बॉलिंग पाहायला मिळाली आणि आता किरण आलेत गोलंदाजीसाठी। पैसा आशेच किरण जे जागा झालाय ते कशा प्रकारे हा किरण मैदानावरती टिकून ठेवेल आणि प्रॅक्टिस लगेच बंद करायची, यानंतर एकही बॉल टाकायचा नाही आहे असं मॅसेज चॅलेंज स्पोर्ट्स आम्हाला देते, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, एकही बॉल टाकायचा नाही, लक्ष असू द्या। जे हा प्लेयर्स पेव्हिलियन के बगल में जो खिलाड़ी प्रैक्टिस कर रहे हैं आपको प्रैक्टिस तुरंत बंद करनी है। मित्रांनो तुम्हालाच मी मेसेज देतो की प्लेयर्स पॅवेलियनच्या बाजूला जो सराव सुरू आहे तो थांबवा। थँक यू। हो काफी कुछ घट रहा है मैदान में, गेंद अच्छी थी, रन चुराया, हालांकि जोखिम भरा रन था, लेग बाय का इशारा किया है अंपायर ने। स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ, 6 रन, पहली गेंद राउंड द विकेट, बैट्समैन घुमाना चाहते थे, क्रीज में बहुत पीछे चले गए थे। इस तरह के स्ट्रोक्स में काफ़ी जोखिम होता है, कई बार हिट विकेट भी हो जाते हैं, बल्लेबाज दो तीन बल्लेबाजों को हिट विकेट होते हुए देखा है हमने इस मेयर कप में। मतलब क्रिकेट जरी 40+ असले अजय दादा एक गोष्टीकडे आपण बारकाईने लक्ष टाकलं तर इथे देखील संघर्षक भरपूर मोठा आहे। अगदी जिद्दीनं आणि चिकाटीनं क्रिकेट खेळताना या सगळ्याच खेळाडूंना आपण पाहतो आहे चॅलेंज मैदानावरती, की मैदानच तुम्हाला संघर्षाची प्रेरणा देता। फटका अतिशय सुंदर, फ्रंट फूट लाले लॉन्ग ऑफला, क्षेत्ररक्षक आहेत, फोल्डिंग अतिशय सुंदर, थ्रो देखील तितकाच दर्जेदार, मध्ये दोन धावा सहज पूर्ण करत असताना अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते। बॅट्समन संतोष आणि प्रल्हाद पहिल्या विकेटसाठी भागीदारी या मॅचमध्ये ते करतायत, फुटवर्कचा अतिशय चांगला वापर करतो बॅट्समन संतोष, जास्तीत जास्त गॅपमध्ये कसं खेळता येईल, सिंगल डबल्स कशा चोरल्या जातील हा प्रयत्न मैदानावरती त्याचा सुरू आहे। आणि 8 धावा धाव फलकावरती, 28 टार्गेट समोर, रिक्वायर रन रेट 7.50 वरती जात आहे। एखादा मोठा फटका आला तर टार्गेट अगदी सोपं होईल, ते काही डॉट बॉल एखादं षटक इकॉनॉमिकल विकेट्स आलं तर मात्र आपल्याला बदलाव या मॅचमध्ये दिसेल। बॉल कॅरी करताना थोडासा वेळ लागला तिथे बॉलरला आणि आता धोका होता रनआउटसाठी, मतलब दोन धावा रोखता आल्या नाही आहेत। आता फोल्डिंगला ना एक चॅलेंज करतोय बॅट्समन संतोष, सिंगल डबल त्यांना सुरू ठेवलं, 3 बॉल तो खेळला, 3 बॉलमध्ये 5 रन त्याच्या बॅटमधून आलेत, अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं और रनआउट के हालांकि मौके उत्पन्न हो रहे हैं, इन मौकों का फायदा उठाना होगा इस मैच में वापस लौटने के लिए। पूरी तरह से यदि मैच पर पकड़ बनानी है तो गेंदबाजी तो अच्छी करनी है, विकेट चटकाने हैं, लेकिन फील्डर्स का रोल भी बहुत महत्वपूर्ण है इस समय रोहन स्पोर्ट्स पोगाव टीम के लिए। लॉन्ग ऑफ मौजूद है, लॉन्ग ऑन मौजूद है, डीप मिड विकेट पर एक खिलाड़ी रखा गया है, एक काउ कॉर्नर भी है, एक डीप स्क्वेयर लेग थोड़ा सा बैकवर्ड रखा गया है, बैकवर्ड स्क्वेयर लेग की तरफ फिर से आगे निकले, इस बार थोड़ा दूर रखा था बल्लेबाज से, अच्छी गेंद, लगातार कदमों का इस्तेमाल कर रहे हैं और कहीं ना कहीं बल्लेबाज इस समय थोड़ा प्रेडिक्टेबल हो रहे हैं, बहुत जल्दी उन्होंने कदमों का इस्तेमाल किया था जिसको देख लिया था गेंदबाज ने, अच्छी लाइन थी, ऑफ स्टंप के बाहर रखा था, बीट किया बैट्समैन को। यानी डॉट बॉल की नितांत गरज है ओवर द विकेट, पुनः एकदा फ्रंट फूट लाले, जसं बॅट्समनचं फुटवर्क होतं त्याला रीड करून इथे बॉलिंग करत असताना त्याला फॉलो केलं ते म्हणजेच बॉलरनं, गुड बॉलिंग, किरण अतिशय चांगली समय सूचकता दाखवतो आहे आणि लगातार दोन चेंडू आता त्याने डॉट टाकलेत आणि चांगला कमबॅक मॅचमध्ये पाहायला मिळतो आहे रोहन स्पोर्ट्स पोगाव संघाचा। अलॉंग द कार्पेट चेंडू घरंगळत येतो आहे, समोर फिल्डर आहेत, थ्रो चांगला आला आहे, रनआउटची संधी आहे, मात्र अंपायरनं आता हा निर्णय पाठवला आहे टेक्नॉलॉजी टीमकडे, तर जावं लागेल आपल्याला थर्ड अंपायरच्या दिशेनं।
पैसे का निर्णय तिथे येईल। एक सिंगल तर नक्कीच कंप्लीट झाली आहे आणि त्याचबरोबरीनं दोन षटकांचा खेळ देखील पूर्ण झाला आहे। मग ते दोन ओव्हरमध्ये 11 रन आहेत, एकही विकेट नाही आहे। मग ते जर इथे फलंदाज बाद झाला तर पहिली विकेट मिळू शकते या रोहन स्पोर्ट्स पोगाव टीमला। हा रिप्ला आपल्या समोर आणि आता भरपूर क्लोज अल्ट्रा स्लो मोशनमध्ये आता पाहावं लागेल। आमच्या मॅच रेफरी तिथे सज्ज आहेत टेक्नॉलॉजी टीम सोबत। अभी देखना है कि पानी का पानी जी हाँ, ये रेस कौन जीतता है ये देखने वाली बात है। गेंदबाज जीतते या फिर बल्लेबाज, गेंद हाथ में ही रखी उन्होंने, थ्रो नहीं किया, खुद गेंद को लेकर चले गए और गिल्लियाँ तो बिखेर दी है लेकिन क्या बैट्समैन पहुंच पाए हैं, बहुत नज़दीकी मामला नजर आ रहा है। क्लोज है, मी म्हणेल हातामध्ये बॉल ते घेऊन गेले, कदाचित डायरेक्ट हिट केलं असतं तर थर्ड अंपायर पर्यंत जावं लागलं नसतं। जी बिल्कुल, लेकिन उसमें कहीं ना कहीं जोखिम भी था, यदि निशाना चूक जाता तो शायद ओवर थ्रो के जरिए एक दो रन और बन सकते थे, जिस वजह से उन्होंने देखा कि बल्लेबाज थोड़े दूर है तो खुद ही गेंद को लेकर चले गए। तो जिथे धोका आते थे विजय जी संधि देखील है, प्रत्येक एंगल ने तुम्हारा दाखवलं जात है, बॅट हवेमध्ये आहे, ग्राउंडिंग झाली आहे का, कशा प्रकारे लाईनच्या आतमध्ये बॅट आली आहे की ऑनलाईन बॅट आहे, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील। बेल्स कधी वर आलेत, पहिले स्क्वेअर अँगल से दिखाया जा रहा था, अब फ्रंट ऑन व्ह्यू देखने को मिल रहा है। बहुत ही जबरदस्त टेलीकास्ट, A1 क्वालिटी का टेलीकास्ट है महापौर चषक 2021 में। इस अँगल से बड़ा मुश्किल है ना, अंपायरचं मी कौतुक करेल, अशाच काही मुमेंटला त्यांनी थर्ड अंपायरचा वापर केला, ग्रेट जॉब। आणि अंपायरच्या भूमिकेत या मॅचमध्ये आपण पाहतोय विजय पाटील आणि विजय वाघमारे सरांना। आणि खऱ्या अर्थानं विजय तर महापौर चषकाचा होतोय, कारण प्रत्येक सामना अतिशय चांगला रंगतोय आणि रेड सिग्नल म्हणजे परतीचा प्रवास करावा लागेल इथे फलंदाजाला लागलाय। धक्का नंबर 1-11 या आकड्यावरती पहिली विकेट गमावली आहे, ती म्हणजेच मयुरेश इंटरप्राइजेस भादवड क्रिकेट संघानं। आणि आता मॅचमध्ये देखील पाडं कुठेतरी भारी होत चाललंय, कारण टार्गेट आहे 28 धावेचं, दोन ओव्हरमध्ये झालेत 11, आता येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी करायच्यात 17 धावा मयुरेश इंटरप्राइजेस भादवडला। प्रेक्षक नक्कीच काही भरपूर वेगवेगळे असतात, सगळी काही सुविधा असते, मात्र धोका पत्करून मॅचचा आनंद घेण्याचा प्रयत्न करता असं मोहीच करू नका, कारण चॅलेंजचं मैदान आहे, भरपूर वरती वरती तुम्हाला गॅलरीज पाहायला मिळतात। आजच्या दिवसाचा शेड्यूल आपल्या समोर तुम्ही पाहू शकाल, आजच्या दिवसातली दुसरी मॅच सुरू आहे, यानंतर कारिवली विरुद्ध वाघबीमध्ये मॅच, नंतर बादशाह 11 विरुद्ध जीवदानी बामणडोंगरी, नंतर गावदेवी नितस विरुद्ध जयदुर्गा सुरई, आर्यन स्पोर्ट्स वर्सेस शेलूमाता क्रीडा मंडल, ओमसाई टेमगर विरुद्ध RD 4440 अशा मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। आणि नक्कीच आशा आणि अपेक्षा अगदी मोठ्यात आज प्रेक्षकांना की आज देखील एक अतिशय सुंदर क्रिकेट या मैदानावरती पाहायला मिळेल। दोन षटकामध्ये झाले 11-12 बॉल 17 करायच्यात आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मागवती चिंता मन आलाय, पाहिजे कशा प्रकारे आजचा दिवस आपल्याला इथे पाहायला मिळेल। एक बार फिर से जो भी खिलाड़ी खेलने के लिए आ रहे हैं, दर्शक मैच देखने के लिए आ रहे हैं, उन सभी से निवेदन है कि आप मास्क का इस्तेमाल करें, और हमारे सिक्योरिटी गार्ड से भी निवेदन है कि मास्क यदि लेकर कोई दर्शक नहीं आता है तो उनको एंट्री नहीं देनी है। आरोग्य विभाग के कर्मचारी भी अधिकारी भी यहाँ पर घूम रहे हैं स्टैंड्स में, विदाउट मास्क आप पाए जाते हो तो फाइन है। फुल करने की कोशिश, नो बॉल का इशारा, स्क्वेयर लेग अंपायर ने नो बॉल का इशारा किया है, देखना है, मुझे लगता है कि फील्ड प्लेसमेंट में कुछ चूक हुई है। जी हाँ, सर्कल के अंदर 3 खिलाड़ी विकेट कीपर के और बॉलर के अलावा रखने अनिवार्य है, 2 ही खिलाड़ी थे, 7 खिलाड़ी बाहर रखे गए थे, जिस वजह से ये सही फैसला अंपायर का, नो बॉल। बहुत ही लाजवाब अंपायरिंग देखने को मिली है इस पूरे टूर्नामेंट में, जिस तरह से टेक्नोलॉजी का जब इस्तेमाल करना चाहिए तभी उन्होंने इस्तेमाल किया है, जब निर्णय आसान होते हैं तो ऑन फील्ड अंपायर्स ने ही निर्णय दिए हैं। Thank you.
अगली गेंद फ्री हिट, अच्छा मौका है कैलाश नाइक के पास हाथ खोलने का, नए बैट्समैन के रूप में आए हैं, ठीक तरह से टाइम तो नहीं कर पाए हैं लेकिन फील्डर से थोड़ा दूर खेला है। नहीं, बैकवर्ड स्क्वायर लेग के खिलाड़ी गेंद पर आते हुए रनआउट का मौका बन रहा है लेकिन तेज थ्रो की आवश्यकता थी, सटीक थ्रो देखने को नहीं मिला, रैपिड थ्रो चाहिए था। फ्री हिट गेंद पर बैट्समैन रनआउट जरूर हो सकता है। दो रन पूरे किए इस गेंद पर कैलाश ने और अपना खाता खोला, दो रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन एक विकेट के नुकसान पर। अभी भी और 14 रनों की आवश्यकता है। प्रहलाद नाइक और कैलाश नाइक रेगुलर क्रिकेट जब वो खेलते तो थे तो जबरदस्त प्रदर्शन रहता था और 40 प्लस में भी अच्छा प्रदर्शन, लेकिन इस बार अच्छी गेंद और देखिए रनआउट के मौके काफी बन रहे हैं इस पारी में। स्लॉपी क्रिकेट, रोहन स्पोर्ट्स पुगाव टीम द्वारा स्लॉपी क्रिकेट हमें देखने को मिला है जिसके चलते 2 रन लेग बाई के जरिए। गेंदबाजी तो अच्छी हो रही है, पहले ओवर से हम देख रहे हैं कि गेंदबाज अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। लॉफ्टेड शॉट खेलना चाहते थे ऑन साइड में, गेंद पैर पर लगी थी लेकिन कहीं ना कहीं इंपैक्ट ऑफ स्टंप के बाहर। स्कोर 16 रन, विकेट गिरे हैं केवल एक ही विकेट गिरा है, 12 रनों की अभी भी जरूरत। इस बार दिशाहीन गेंद है मेरे ख्याल से, जी लेग स्टंप के बाहर है वाइड और उस पर भी एक रन चुरा लिया है बल्लेबाजों ने, तो फिजूल के रन काफी खर्च किए जा रहे हैं। लेग बाइज वाइड नो बॉल के जरिए अतिरिक्त रन खर्च किए जा रहे हैं, टारगेट बहुत बड़ा नहीं है, 4 ओवर में 28 का ही टारगेट था। कंगाली में आटा खीला करती हुई इस समय रोहन स्पोर्ट्स पुगाव टीम और बल्लेबाजों का काम आसान होता हुआ। रन बॉल इक्वेशन, 10 गेंदे शेष, 10 रनों की जरूरत मयूरेश एंटरप्राइजेस भादवा टीम को यह मुकाबला जीतने के लिए। समय बहुत ही महत्वपूर्ण है, 25 मिनट 5 ओवर्स के लिए और 4 ओवर के लिए मात्र 20 मिनट का समय है इस टूर्नामेंट में। इस बार मामला तीसरे अंपायर के पास, दूसरी मर्तबा तीसरे अंपायर की मदद ली गई है इस पारी में। पहली बार जब मामला तीसरे अंपायर के पास पहुंचाया गया था तो बैट्समैन रनआउट हुए थे। अभी देखना है, ये देखिए अपने शरीर का संतुलन ठीक तरह से बना नहीं पाए थे, गेंद को घुमाना चाहते थे बैकवर्ड ऑफ द स्क्वायर ऑन साइड में, सिंगल चुराने की चेष्टा की और कहीं ना कहीं कैलाश नाइक समझ चुके हैं कि उनका काम तमाम हो चुका है, बैट्समैन आउट। दो रन बनाकर रनआउट हुए है कैलाश नाइक, दूसरे विकेट का पतन हुआ है। मैच जरूर थोड़ा बहुत रोचक स्थिति में नजर आ रहा है और आखिर की जो गेंदें होती है खासतौर पर अंतिम 2 ओवर्स में रन बॉल इक्वेशन भी उतना आसान नहीं होता है, खासतौर पर चैलेंज क्रिकेट ग्राउंड पर यदि अच्छी गेंदबाजी होती है तो जरूर मैच आखिरी गेंद तक भी गेंदबाज लेकर जा सकते हैं, तो कश्मकश तो है खेल में। नए बैट्समैन गणेश आए हैं, लंबे शॉट्स खेलने के लिए जाने जाते हैं, लंबे शॉट्स की क्या आवश्यकता है ये भी देखने वाली बात है। 9 गेंदें शेष है, जीतने के लिए 10 रनों की जरूरत। पहला ओवर किया था कैप्टन महेश ने, अच्छी गेंदबाजी की थी, 5 रन मात्र खर्च किए। उसके बाद किरण का ओवर भी बढ़िया रहा, 6 रन मात्र उन्होंने खर्च किए। जो विकेट गिरे हैं दोनों भी रनआउट के जरिए गिरे हैं, किसी भी गेंदबाज को इस पारी में विकेट नहीं मिला है लेकिन किफायती बॉलिंग देखने को जरूर मिल रहे हैं इस ओवर में। हालांकि कुछ अतिरिक्त रन बने हैं लेग बाइस के जरिए, 2 रन, एक वाइड गेंद, एक नो बॉल, बढ़िया लाइन, थोड़ा तेज भी किया था और लेंथ भी बढ़िया थी। नए बैट्समैन के लिए उतना आसान नहीं होता है एक अच्छी गेंद पर अच्छा शॉट खेलना, थोड़ी नीचे रहती हुई गेंद थी। 8 गेंदें बची अब इस मैच में और इन 8 गेंदों पर 10 रनों की आवश्यकता मयूरेश एंटरप्राइजेस भादवड़ 40 प्लस टीम को, 40 प्लस का मुकाबला है लेकिन 40 प्लस के मैचेस भी काफ़ी रोमांचक हमें देखने को मिल रहे हैं इस मेयर कप में। डी बैकवर्ड पॉइंट पर एक खिलाड़ी, एक लॉन्ग ऑफ है, ऑन साइड में 4 खिलाड़ी, बाउंड्री पर इस बार पटकने की कोशिश, दिशाहीन होती हुई गेंद, वाइड। ये सबसे बड़ी समस्या रही है गेंदबाजी में,
के अतिरिक्त रन काफ़ी ज़्यादा खर्च किए जा रहे हैं, और यदि ये मुकाबला मयूरेश टीम जीतती है तो कहीं ना कहीं मैं समझता हूँ कि हार का कारण अतिरिक्त रन बन सकते हैं पोगाव टीम के लिए। फिर से वाइड, इस बार लेग स्टंप के बाहर तेज कर रहे हैं और तेज करने के चक्कर में अपना नियंत्रण गंवाते हुए गेंदबाज, बहुत लंबा चौड़ा ओवर चलता हुआ चिंतामन का, और चिंतामन ने अपनी टीम की चिंता बढ़ा दी है। स्कोर 20 रन 2 विकेटों के नुकसान पर, रन बॉल इक्वेशन 8 गेंदे 8 रन। इस बार शॉर्ट ऑफ लेंथ पुल किया है, गेंद हवा में हनी है वहां पर, लेकिन नहीं पहुंच पाए, गेंद उन तक पूरी तरह से कैरी नहीं हुई। इससे पहले कि फील्ड करके लौटाते गेंदबाज के पास, 2 रन पूरे, तीसरे के बारे में भी सोच रहे हैं, और बैट्समैन को जाना होगा पेविलियन में। रनआउट, एक और रनआउट का शिकार। दो रन आराम से मिले थे और लालच बहुत ही बुरी बला होती है। तीसरे रन का भी प्रयास हुआ, कैच की ज़्यादा संभावना नहीं थी, हनी प्रयासरत थे वहाँ पर कैच के लिए, लेकिन गेंद उनसे दूर थी। और ये देखिए, ये तो एक तरह से विकेट फेंक दिया गया है। स्कोर 22 रन हुआ है 3 विकेटों के नुकसान पर, तीनों भी बल्लेबाज रनआउट के रूप में आउट हुए हैं। 7 गेंदे शेष है, जीतने के लिए 6 रनों की आवश्यकता। महापौर चषक 2021 का खुमार पूरे दुनिया भर में छाया हुआ है, जहाँ जहाँ टेनिस क्रिकेट के प्रेमी है दुनिया में जरूर इस टूर्नामेंट का लुत्फ उठा रहे हैं। आप सभी का हार्दिक स्वागत, लेजेंड ऑफ भिवंडी विलासार पाटिल साहब और चैलेंज स्पोर्ट्स क्लब भिवंडी की ओर से। नए बैट्समैन क्रीज पर पहुंचते हुए द्वारकानाथ, 7 गेंदों में 6 रन चाहिए, और ये रन भी बचाए जा सकते हैं, लेकिन उसके लिए पैनी गेंदबाजी करनी पड़ेगी, धारदार गेंदबाजी करनी पड़ेगी, सही लाइन और लेन पर गेंदबाजी करनी पड़ेगी। अपने ओर की आखिरी गेंद लेकर चिंतामन, राइट अमोर द विकेट, कमजोर गेंद, फुल टॉस, बीमर गेंद है, उसको भेज दिया मैदान के बाहर, और इसके साथ ही मैच क्या फिनिश हुआ है। अंपायर का इशारा नहीं आया है, 6 रन, जी हाँ, मैच फिनिश, वही मैं देख रहा था, चौका है या छक्का, छक्का है ये, तो इस तरह से ये मुकाबला जीत लिया है मयूरेश एंटरप्राइजेस भादवर टीम ने। 7 गेंदे शेष रहते हुए और 7 विकेटों से मुकाबला जीता है। मैच में रोचकता जरूर बनी थी, लेकिन बहुत खराब गेंद देखने को मिली, चिंतामन की गेंदबाजी उतनी अच्छी नहीं रही, और आखिरकार मैच जीतने में कामयाब हुई मयूरेश एंटरप्राइजेस भादवर टीम। अगला मुकाबला जय बजरंग कारिवली बनाम भव्य सुनील स्पोर्ट्स वाकबिल ग्रामीण क्रिकेट से। ये आज का शेड्यूल आपकी स्क्रीन पर, आज का ऑर्डर ऑफ प्ले, दूसरा मैच समाप्त हो चुका है, तीसरे मैच की थोड़ी देर में शुरुआत हो जाएगी। आइए चलते हैं मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी, गेंदबाजी बहुत अच्छी रही थी मयूरेश एंटरप्राइजेस भादवर टीम की ओर से, और लो स्कोरिंग मैच है। मैन ऑफ द मैच बने हैं गेंदबाज जिन्होंने इस मैच का दूसरा ओवर किया था भादवर टीम की ओर से, मात्र 4 रन दिए थे और 1 विकेट चटकाया था, वो खिलाड़ी है अनिल। तो मैन ऑफ द मैच अतिशय सुंदर प्रकारे जनक गोलंदाजी केली आणि सामना जिंकून दिला आपल्या संघाला, तो खेळाडू अनित याच्या मैन ऑफ द मैच साठी आणि सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय चॅलेंज टीमचे एक्स क्रिकेटर दिगंबर पाटील यांना, त्यांच्या शुभ असते 1000 चा हा चेक आणि महापौर चषकाची अतिशय सुंदर अशी मैन ऑफ द मैच ची ट्रॉफी, तर चॅलेंजचे एक्स क्रिकेटर दिगंबर पाटील यांचे शुभ असे आपण इथे मैन ऑफ द मैच देतोय हा चेक, आणि त्यानंतर दिली जाईल नेहमीच आठवणीत राहणारी महापौर चषकाची सुंदर अशी मैन ऑफ द मैच ची ट्रॉफी। तर अभिनंदन, थोडी चर्चा आपण खेळाडू सोबत करू, मैन ऑफ द मैच मिळाली आहे त्याबद्दल मनापासून तुमचं खूप खूप कौतुक, अतिशय चांगलं क्रिकेट तुमच्या टीमनं खेळलं, खरं तर मैदानावरती टार्गेट जास्त मोठं नव्हतं, मात्र तरी देखील तुम्ही जी फाईट केली ती अतिशय वाखाणण्याजोगी होती, काय म्हणाल इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स बद्दल? स्कोर तर आम्ही मारणारच होतो, आमच्या पाठीमागे भरपूर बॅटिंग लाईन होते आमची, समोरच्या टीमने देखील 2 षटक अतिशय सुंदर टाकली, थोडासा दबाव तुमच्या टीमवरती बनवला होता, मात्र नंतर येऊन सामना फलंदाजांनी जिंकून दिला, काय सांगाल त्यांच्याबद्दल? आम्हाला माहितच होतं आम्ही जिंकणारच आहे,
म्हणजे कॉन्फिडंट लेवल तुमचा भरपूर हाय दिसतोय. कसं वाटलं महापौर चषक खेळताना? 40+ मध्ये जरी खेळात मात्र एक वेगळाच आनंद असतो. महापौर चषक म्हटलं तर प्रत्येकाचं स्वप्न असतं, तुमचं स्वप्न देखील पूर्ण झालं आणि मॅन ऑफ द मॅच देखील मिळाली, काय सांगायचं आहे? महापौर खेळाचं म्हणजे स्वप्नच असतो आणि स्वप्नातच मी जसा मॅन ऑफ द मॅच भेटली मला, तर अभिनंदन आपण करू. अतिशय आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती झळकतोय. पुढच्या मॅचसाठी तुम्हाला आम्ही देतो गुड लक आणि यानंतर तुमच्या समोर सामना.